आहे तीच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेली आहे. पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे, हीच त्यातली भूमिका आहे. पण एक मात्र निश्चित आहे की जो विचार आम्ही पूर्वी देखील केला आहे, आता देखील करतोय, तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच करतोय. आणि कोविडच्या परिस्थितीमध्ये, सद्यपरिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा होऊ शकत नाही, हेच ॲफिडेव्हिट आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आहे. पण जो काही गैरसमज पसरवला गेला की परीक्षा आम्हाला घ्यायचीच नाही आहे, तर तसं कुठच्याही जी आरमध्ये आम्ही म्हटलेलं नव्हतं. ज्यावेळी कोविड जाईल आणि ज्यांना कोणाला मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, ग्रेडमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, त्यांची परीक्षा आम्ही घेणार आहोत, असंच प्रत्येक ॲथॉरिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही बोललेलो आहोत. सीईटी घेण्यासाठी पहिली जी अडचण आहे ती अडचण म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी एवढी सीईटीची विद्यार्थी आपण आणू शकतो का, याच्यावर अभ्यास चालू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तालुक्याच्या स्तरावर सेंटर आपण करू शकतो का, तालुक्याच्या स्तरावरनं विभागीय पातळीवर जाऊन देखील आपण सेंटर करू शकतो का, ह्याचा सर्वे आमचे सीईटी कमिशनर करतायत. आणि सीईटीचे जे अध्यक्ष आहेत ते या राज्याचे माजी मुख्य सचिव डांगेसाहेब आहेत आणि त्यांना स्वायत्त अधिकार दिलेले आहेत. तर येत्या 7-8 दिवसामध्ये त्याची देखील एक बैठक होईल आणि त्याच्यानंतर सीईटीच्या बाबतीमधला देखील निर्णय जाहीर केला.